नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटीनंतर अखेर भाजप नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रात्री 2:15 प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. आग्र्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना त्याला मिळालेली तुटपुंजी मदत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवून दिली आहे. मदत देता येत नसेल तर इच्छा मरण द्या असं पत्र या शेतकऱ्यानं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून अवघ्या 2000 मदत मिळालेल्या शेतकऱ्यानं इच्छा मरणाची परवानगी या पत्रात मागितली आहे. सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणी दोषी ठरलेले अनिल अंबानी यांची जेलवारी मोठ्या भावाच्या कृपेने टळली आहे. एरिक्सनचे 550 व्याजासह परत करण्यास मुकेश अंबानी यांनी मदत केली आहे. कर्जात अडकलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनचे एरिक्सनला 550 व्याजासह परत केले आहे. आम्ही जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे आलो आहोत. त्यांच्या या कृतीने मला खोलपर्यंत प्रभावित केलं आहे असं अनिल अंबानी यांनी म्हटलंय. राफेल विमान खरेदीबाबत पंतप्रधान कार्यालयाने फ्रान्स सरकारशी केलेल्या समांतर वाटाघाटींची कागदपत्रे तपासण्यात आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी तुरुंगात जातील असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. नवउद्योजकांशी संवाद साधताना चौकीदार चोर हे असं सर्वच का म्हणत आहे असा प्रश्न राहुल यांना विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना राहुल यांनी हा दावा केलाय. पार्थ पवार यांनी 2 केलेल्या भाषणाची सोशल मीडियावरती खिल्ली उडवली जात असतानाच काँग्रेस आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी पार्थ पवार यांची बाजू घेतली आहे. पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणावरती खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पहिले भाषण आणि मोठी गर्दी धाडस लागतं असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे. पार्थ लंबे रेसचा घोडा आहे याद रखना अशा शब्दामध्ये त्यांनी पार्थ पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आपल्या फटकाऱ्यांनी विरोधकांवरती टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा चौकीदार या शब्दाला अधोरेखित करत खरमरीत व्यंगचित्र काढलं आहे. देशाचे 1000 बुडवून उद्योगपती देशाबाहेर पसार होत असताना भरत पडलेला देशाचा तो कामचुकार चौकीदार मीच आहे हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाज माध्यमांवरती त्यांच्या नावासमोर चौकीदार लिहून अधिकृत जाहीर केलं आहे असं ट्विट मनसेने केलं आहे. साताऱ्यातून माथाडी नेते नरेंद्र पाटील हेच उदयनराजेंना टक्कर देऊ शकतात असे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे साताऱ्यामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. सध्या तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सातारा मतदारसंघाबाबत अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही. त्यामुळे साताऱ्यासाठी युतीचा वेट अँड वॉचचा फॉर्म्युला सध्या तरी आहे. शिवसेना भाजप युती होताच लोकसभा निवडणुकीतील जागांवरती काही लाखांच्या फरकाने विजय मिळवण्याचे दावे दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून करण्यात येत असले तरी स्थानिक पातळीवरती दोन्ही पक्षांमध्ये असलेली कटुता कायम आहे. शहराचा खासदार अल्पशिक्षित असावा की सुशिक्षित अशी निनावी फलकबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या विरोधामध्ये मोहीम सुरू केली असतानाच भाजपचे ठाण्यातील नेते मिलिंद पाटणकर यांनी समाज माध्यमांवरती ठाण्याचा खासदार सुशिक्षितच असावा असे मत मांडल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 56 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत काँग्रेसकडून 137 उमेदवारांची नावे समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा ही यादी जाहीर करण्यात आली. यादीमध्ये आंध्र प्रदेशच्या 22, पश्चिम बंगालच्या 11, तेलंगणाच्या 8, ओडिशाच्या 6, आसामच्या 5, उत्तर प्रदेशच्या 3 आणि लक्षद्वीपच्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. चौकीदार हे श्रीमंत लोकांसाठी असतात, शेतकऱ्यांसाठी नाही अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती केली आहे. देश आणि देशाचे संविधान संकटात आल्यामुळेच घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. शेतकरी हे स्वतःचेच चौकीदार आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, कर्जमाफी केली नाही पण उद्योगपतींना 1000 दिले असं म्हणत प्रियंका गांधींनी मोदींना टोला लगावला. नरेंद्र मोदींच्या आणि भाजपच्या मै भी चौकीदार या ट्रेंडला काँग्रेस नेते हार्दिक पटेलने ट्विटर ट्रेंडिंगचे जोरदार उत्तर दिलं आहे.
हार्दिक पटेल हे नाव बदलून मैं भी बेरोजगार हार्दिक पटेल असं ट्विटरवरती त्यांनी आपलं नाव ठेवलं आहे। हार्दिक पटेल सातत्याने बेरोजगारी महागाई आणि इतर मुद्द्यांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत दिसत आहे। गोव्याच्या चौकीदाराची जबाबदारी मनोहर पर्रिकर यांनी चोखपणे बजावली। गोव्याने आपला चौकीदार गमावला अशा शब्दामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी गोव्याचा चेहरा मोहरा बदलला, गोव्याचे रस्ते वीज उद्योग यावरती काम केलं। आजच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलंय पर्रिकरांचं जाणं म्हणजे सत्याचा दिवा विझणं, देशाच्या राजकारणातून साध्या सरळ पण तितक्याच कर्तव्य निष्ठुर माणसाचा निरोप घेतलाय अशा शब्दामध्ये सामनातून पर्रिकरांना आदरांजली वाहण्यात आली। भाजपने पर्रिकरांना आराम करू दिला नाही असा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे यांनी केला आहे। पर्रिकरांच्या मृत्यूने आम्ही सगळे हवालदिल झालो आहोत असं त्यांनी म्हटलं आहे। भाजपने त्यांना आराम करू दिला असता तर ते आणखीन काही दिवस जगू शकले असते असंही त्यांनी म्हटलंय। जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल, जनतेला किरकोळीत काढू नका, जनतेला कमी लिखू नका अशा इशारा राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी सरकारला दिला आहे। रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारावेळी अमोल कोल्हे बोलत होते, यावेळी त्यांनी सरकारवरती जोरदार टीकास्त्र सोडलं आहे। चुनावी जुमला म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा असंही त्यांनी म्हटलंय। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशीच दोन उमेदवारांची नामांकन दाखल झाली आहे। भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने पवार रमेश बोरसिंग यांनी तर अपक्ष म्हणून सुनील नटराजन नायर यांनी अर्ज दाखल केला आहे। तसेच रमेश पवार यांनी जनता दल सेक्युलर तर्फे सुद्धा नामांकन दाखल केलंय। माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या घराची झाडझडती घेताना प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या अशोभनीय वर्तनाचा निषेध करण्यासाठी नगरकर सोमवारी एकवटले। विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी एकत्र येत निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे आणि चौकशीची मागणी देखील केली आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास सरकार अपयशी ठरल्यानं 2019 लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलाय आणि तशा आशयाचं पत्र यवतमाळ जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आलंय। 2014 पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा निवडून आलेल्या 156 खासदारांच्या संपत्तीमध्ये 142% वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे। संपत्तीचे आकडे पाहून डोळे दिपून जावेत अशीच ही आकडेवारी इलेक्शन वॉच आणि ADR या संस्थेच्या अहवालामधून समोर आली आहे। या कोट्याधीश खासदारांच्या यादीमध्ये भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पहिल्या स्थानी, पिनाकी मिश्रा दुसऱ्या स्थानी तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या स्थानी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला 2014 पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये फारसे यश मिळाले नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचे जाहीर केले, मात्र त्यांच्यावरती या मतदारसंघातून माघार घेण्याची वेळ आली। या सर्व घडामोडी बघता 5 दशकांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांनी उभे केलेले संस्थान या निवडणुकीमध्ये खालसा होईल असं भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे। डिजिटल माध्यमांचं जाळं दिवसेंदिवस वाढत आहे आणि नेटफ्लिक्स अमेझॉन प्राईम यासारख्या प्लॅटफॉर्मची मागणी सुद्धा दिवसागणिक वाढत आहे। डिजिटल विश्वातील प्रेक्षकांची वाढती संख्या लक्षात घेऊन बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित नेटफ्लिक्सवरती तिचा चित्रपट घेऊन येत आहे। फायबर ब्रँड नंतर या नेटफ्लिक्सचा हा दुसरा ओरिजिनल मराठी चित्रपट आहे। MKN सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट साठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तव।